अनिता फार्मरचा तुम्हा सर्वांना माझा नमस्कार। आज मी आमच्या पोल्ट्री फार्मवर आलेले आहे आणि या पोल्ट्री फार्ममधली मी भाणी वगैरे धुवायची रोजच असतात धुते मी, पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे पोल्ट्री फार्ममधली भाणी कशी वगैरे धुतात वगैरे। आणि आता पिल्लांना आमच्या 15-20 दिवस झालेले आहे आणि ज थोडी मोठी झाली। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छोटी पिल्लू दाखवलेली आणि आता ती मोठी झालेली आहे, मोठी भांडी पण त्यांना डिंकर लावलेले आहेत आणि ती रोज धुवावी लागतात एक तर सकाळी किंवा संध्याकाळी। तर आज मी सकाळी झाले आहे धुवायला, कारण काय घरातलं थोडंसं काम होतं म्हणून आज मी लवकर पोल्ट्री फार्ममध्ये आले आणि भांडी वगैरे धुणार आहे। आणि ती कशी धुतात आणि पाणी वगैरे कशी येतं ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर काम आमचं पोल्ट्री फार्ममध्ये हे भरपूरच असतं, सकाळ संध्याकाळ खाद्य घालणं, भुसार ढवळणं, भांडी धुणं, हे काम हे चालूच असतं। तर आता सकाळी मी आमची भांडी कोंबड्यांची भांडी धुवायला आलेली आहे, कारण भांडी पण ही स्वच्छ राहावी लागते, पाणी पण त्यांना ताजं पाहिजे असतं। घाण बॉयलर कोंबड्यांना तर घाण बिलकुल नको असते।
हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राइब जरूर करा. तोपर्यंत वंदे मातरम.